हिंगन घाट तालुका के भिवापुर और गंगापुर समूह ग्राम पंचायत में शुरू अव्यवस्था की जांच की मांग के लिए कल उप विभागीय अधिकारी और गठ विकास अधिकारी को ज्ञापन दिया गया राका शरद पवार जिला उपाध्यक्ष गुरुदयाल सिंह जोनी के नेतृत्व में ग्रामीणों ने तहसीलदार एवं गठ विकास अधिकारी को ज्ञापन सौंपा है इस ज्ञापन में कहा गया है कि ग्राम पंचायत कर्मचारियों द्वारा नागरिकों के साथ बड़े पैमाने पर लूटपाट की जा रही है ग्राम पंचायत में कर्मचारियों की मनमानी से गांव के नागरिक त्रस्त हैं। ग्राम पंचायत चपरासी ऐसी किसी भी सरकारी काम के लिए खुलेआम नागरिकों से पैसे की मांग कर रहे हैं इस मामले पर तत्काल ध्यान देने और संबंधित कर्मचारियों पर कार्यवाही की मांग की निवेदन देकर किए गए बिहापुर गठ ग्राम पंचायत पोना सर्कल मध्य अनियमित कारबार था दो आए, बोल जा रहा है अनियमित कारबार होता है चा, वर्धा जिला उपाध्यक्ष युवा कांग्रेस आए त्यांनी निवेदन दिलं आहे या कारभाराबद्दल दखल घ्यावी अशी जे आहे उपविभागीय अधिकाऱ्यांना मागणी केली आहे त्यांचं काय म्हणणं आहे आपण क्या काही आपण निवेदन दिना नाही आपण नमस्कार माझं म्हणणं असं आहे की एक छोटासा गाव आहे तिथं गट ग्रामपंचायत आहे भ्यापूर आणि गांगापूर त्या गांगापूर आणि भ्यापूरमध्ये खूप गरीब लोक आहेत तिथं चपरासी आहे संदीप खंडाळ आणि राजू पोहनकर आणि तिथं कार्यरत म्हणून शासकीय सचिव आहे भगत मॅडम या तिगांनी आपल्या मनमर्जीनं कारभार कर करत आहे आणि त्याला घूस घ्यासाठी प्रत्येक कागदसाठी त्या लोक घूस घेतात आणि या गरीब लोकांना त्रास देत आहे आता बरेच दिवस झाले कोणी आवाज उचलला नाही माझ्यापर्यंत आले सर्व लोक मी या प्रश्नाला उचललं आणि माझ्याकडं प्रूफ आहे क्या माग आहे माझी माग आहे की या तिघांनाही आपण सस्पेंड करून या तिघांनाही आपल्या घरी बसवावं अशा घूस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपण पदावर आणून लोकांना त्रास देण्यासाठी बसवला आहे का माझी विनंती या शासनाला की तुम्ही या तिगांना कठोर ते कठोर कारवाई करून या तिघांना पदमुक्त करण्यात यावी और क्या मांग की आहे इसके पहिले भी आप निवेदन दिए उसका क्या हुआ माझं म्हणणं असं आहे की हे जे लोक आहे हे हातावर आणणं पानावर खाणं जे गरीब लोकं आहे यांची कंडिशन आहे पाच हजार दहा हजार द्यायची घरकुल संडची जे स्कीम येतात घरकुलची स्कीम येतात विहिरीची जी स्कीम आहे या सर्व स्कीमा यांच्यापर्यंत पोचत नाही एकूणच अव्यक्त काम का, का जे आहे कारभार सुरू आहे त्याच्यावर आळा बसावा असं तुमचं म्हणणं आहे शंभर टक्के या गोष्टीवर आळा बसावं शासनाला माझी विनंती आहे का आज इतके मोठ्या संख्येनं लोक माझ्यासोबत आहे यांच्या कुठंतरी दुःखद असल म्हणून हे वीस किलोमीटर आलेली आहे माझ्यासोबत हिंगणघाटला एकूणच जे आहे गट ग्रामपंचायत मध्ये चाललेल्या बोंगळ कारभारासंदर्भात जे माहिती दिली आहे आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिलं आहे याची दखल घेण्यात यावी अशी मागणी केली आहे करण्यात आली आहे एन बी संदिवस केले हे रवी येनोरकर की रिपोर्ट